मंडळी नमस्कार। चीन मध्ये एक खूप महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो जो निर्णय आहे ना तो भारताने जसाच्या तसा अंमलात आणावा असा आहे, नव्हे तर भारताने चीनकडून हे नक्की शिकायलाच हवं असा हा एकूण निर्णय आहे। आणि आपल्या विषयाचं विश्लेषणच्या आजच्या भागामध्ये आपण याच विषयाची चर्चा करणार आहोत। चीनकडून भारताने नक्की काय शिकायला हवं, कुठला निर्णय चीननं घेतलाय ज्यामुळे भारतानं सुद्धा अत्यंत गांभीर्यानं या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकडे लक्ष द्यायला हवं। आपल्याकडे अनेक गोष्टी फुकट पुरवल्या जातात, अनेक सेवा फुकट दिल्या जातात आणि ह्या ज्या सेवा आपल्यापर्यंत फुकट येतात त्यातल्या त्यात इंटरनेटच्या माध्यमातून येणाऱ्या सेवा, वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून येणाऱ्या सेवा, यातून आपलं मनोरंजन होतं, बऱ्यापैकी वेळ जातो। पण अर्थशास्त्रामध्ये एक नियम आहे की एखादी गोष्ट, एखादी सेवा, एखादी वस्तू जर तुम्हाला फुकट मिळत असेल तर तुम्ही त्या वस्तूचे, त्या सेवेचे किंवा त्या घटकाचे प्रोडक्ट बनलेला असतात। आत्ता भारतातील 130 कोटी नागरिकांच्या हातात असलेले अँड्रॉइड फोन आणि त्या माध्यमातून येणाऱ्या फुकट सेवा यामुळे भारत भलं मोठं प्रोडक्ट बनलेला आहे का, आणि चीननं या अनुषंगानं कुठला महत्त्वाचा निर्णय घेतलाय याच्याकडे जाण्यापूर्वी मी कॅलिफोर्नियामध्ये स्थित असलेल्या ज्या मोठमोठ्या टेक जायंट्स आहेत त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो। आता कॅलिफोर्निया जे अमेरिकेचं राज्य आहे, म्हणजे अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत, त्यापैकी कॅलिफोर्निया नावाचं हे एक राज्य आणि त्याच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये सगळ्याच महत्त्वाच्या कंपन्या आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गुगल आहे, फेसबुक आहे आणि अनेक अशा जायंट टेक्स आहेत। तर कॅलिफोर्निया या एका राज्याचा जो GDP आहे ना तो जगातल्या जवळपास देशांपेक्षा जास्तीचा आहे। म्हणजे अमेरिका, चीन आणि जर्मनी हे 3 देश वगळता जगातला एकही देश कॅलिफोर्नियाच्या GDP ची स्पर्धा किंवा बरोबरी करू शकत नाही, त्यात आपण सुद्धा भारतीय सुद्धा। आपण आता जाऊया चीनकडे। CNN या महत्वाच्या वृत्तसंस्थेनं दिलेली ही बातमी आहे आणि या बातमीमध्ये मेंटॉन, टेनसेंट आणि अलिबाबा जस्ट लॉस हंड्रेड्स ऑफ बिलियन्स अशी ती बातमी आहे। म्हणजे चीन मधल्या ज्या महत्वाच्या जायंट टेक्स आहेत, इंटरनेटच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या महत्वाच्या संस्था आहेत, त्यांना हंड्रेड ऑफ बिलियन्स, हजारो कोटी रुपयांचा तोटा झाला असं सांगणारी ही बातमी आहे। आणखी एक बातमी आहे BBC ची। BBC च्या बातमीमध्ये असं सांगितलं की चायना स्टॉक्स सी बिगेस्ट स्लंप इन US सिन्स 2008 फायनान्शियल क्रायसिस। म्हणजे जगामध्ये 2008 साली जे आर्थिक अरिष्ट कोसळलं होतं त्याच्यापेक्षा सुद्धा भयंकर आर्थिक अरिष्ट चीनमध्ये कोसळलं आहे असं BBC म्हणतंय। आणखी एक बातमी आपण पाहूया, त्यामध्ये असं म्हटलंय की द US चायना डेटा फाईट इज ओनली गेटिंग स्टार्टेड। म्हणजे US, अमेरिका आणि चीन या दोघांमध्ये डेटा फायटिंग सुरू झालेली आहे असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। आता डेटा फायटिंग म्हणजे काय, डेटा कशाला म्हणायचं असा प्रश्न तुम्हा सगळ्यांच्या समोर आला असेल। चीननं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, आपल्या देशामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्याच्यावरती चीन सरकारनं निर्बंध आणलेत आणि त्यामुळे चीनच्या एकूण अर्थव्यवस्थेतली 1 ट्रिलियन इकॉनॉमी, म्हणजे 1 ट्रिलियन इकॉनॉमी पटकन खाली घसरली आहे। 1 ट्रिलियन इकॉनॉमीचा तोटा झालाय चीनला। आता 1 ट्रिलियन इकॉनॉमीचा भारतीय पैशामध्ये बरोबर जर तुलना करायची झाली तर काय सांगता येईल, तर भारताची एकूण इकॉनॉमी 3 ट्रिलियन आहे। 3 ट्रिलियन इकॉनॉमी पैकी 1 ट्रिलियन म्हणजे जवळपास भारताच्या एकूण इकॉनॉमीच्या 30% लॉस चीननं हसत हसत स्वीकारलाय। आणि तो स्वीकारण्यामागचं कारण काय आहे, तर आपल्या देशात इंटरनेट सेवेच्या माध्यमातून निर्माण होत असलेला व्यवसाय, निर्माण होत असलेला डेटा अन्य देशांमध्ये जाऊ नये आणि त्यातून अन्य देशांना भला मोठा फायदा होऊ नये, भविष्यात होणारा हा जो भला मोठा फायदा आहे त्याच्यावरती निर्बंध लावण्यासाठी चीननं पाऊल उचललंय। आणि त्या गोष्टीमुळे चीनमधल्या अनेक महत्वाच्या कंपन्यांचा आर्थिक कंबरड मोडलंय। तुम्ही समोर पाहू शकता काय केलं चीननं नेमकं, तर चीन सरकारनं एक नवीन पॉलिसी आणली आणि त्या पॉलिसीमध्ये चीन सरकारनं असं सांगितलंय की शिक्षण हा नफा कमवण्याचं क्षेत्र असता कामा नये, प्रॉफिट मेकिंगचं
हे क्षेत्र नाही आहे, म्हणजे एज्युकेशन मधून प्रॉफिट मेकिंग झाला नाही पाहिजे. किती महत्त्वाचा निर्णय. आता ते चीनमध्येच होऊ शकतं कारण ते कम्युनिस्ट राष्ट्र आहे. पण भारताने हे शिकायला हवं का? नक्की शिकायला हवं. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून संस्था चालकांनी किती गब्बर पैसा कमवलाय हे मी तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाहीये. चीननं तो निर्णय घेतलाय की एज्युकेशन इज अ पब्लिक गुड अँड शुडंट बी ओव्हरली प्रायव्हेटाइज्ड. ते खासगी होता कामा नये, त्यातून प्रॉफिट मेकिंग करता कामा नये. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, चीन मधलं जे इजुटेक आहे म्हणजे ऑनलाईन शिक्षण आहे, त्याचा जो एकूण व्यवसाय आहे किंवा त्याचा जो एकूण उलाढालीचा आकडा आहे तो 350,000 कोटीच्या आसपास आहे. चीनमध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्या ज्या सर्व्हिस देतात त्या सगळ्या कंपन्यांचा अंदाजे असलेला आकडा जो आहे तो 350,000 कोटी रुपयांच्या घरात आहे. आणि भारतामध्ये ही काय संख्या आहे, म्हणजे भारतामध्ये सुद्धा बायजूस किंवा वेगवेगळे अनेक ऑनलाईन शिक्षण देणारे मान्यवर तुम्हा सगळ्यांना माहीतच, ते हे भारतामधला हा जो आकडा आहे उलाढालीचा तो सुद्धा 200,000 कोटीच्या घरात पोहोचलेला आहे. चीननं जे नवीन पॉलिसी आणली त्याच्यामध्ये चीननं असं सांगितलंय की कुठलंही ऑनलाईन शिक्षण 6 वर्षापेक्षा लहान वयाच्या मुलांना यापुढे देता येणार नाही. म्हणजे 6 वर्षाच्या पुढील मुलांनाच ऑनलाईन शिक्षण दिलं जाईल, 6 वर्षाच्या खाली अजिबात ऑनलाईन शिक्षण नाही. सगळ्यात महत्वाचं, नो क्लास ऑन क्लास ऑन पब्लिक हॉलिडे, म्हणजे सार्वजनिक सुट्टी ज्या दिवशी असेल त्या दिवशी ऑनलाईन क्लास नाही. वीकेंड म्हणजे त्या दिवशी आपल्याकडे आठवड्याची सुट्टी असते, शनिवार असेल रविवार असेल त्या दिवशी सुद्धा ऑनलाईन क्लास होणार नाही. आणि फेस्टिवल, जे कुठले वेगवेगळे नॅशनल फेस्टिवल असतील किंवा वेगवेगळे धार्मिक सण असतील त्या दिवशी सुद्धा ऑनलाईन क्लास होणार नाही असं निर्बंध टाकले. त्यात सगळ्यात महत्वाचं, नो फॉरेन करिक्युलम, म्हणजे विदेशातील वेगवेगळे सांस्कृतिक वगैरे जे कार्यक्रम शिकवले जातात अजिबात शिकवायचे नाही ऑनलाईन क्लासेसमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं, नो क्लास आफ्टर 9 PM, रात्री 9 च्या नंतर कुठल्याही पद्धतीचा ऑनलाईन क्लास घ्यायचा नाही. आणखी एक महत्वाचा निर्णय चीन सरकारनं घेतलाय की ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून डेटा कलेक्ट करून तो डेटा अन्य देशांपर्यंत पोहोचवणारे जे महत्वाचे टेक जायंट्स आहेत यांना त्यांनी 10 लाखापर्यंतचा डेटा नियंत्रित करण्याची परवानगी दिली. आणि 10 लाखापेक्षा वरचा जो डेटा आहे त्याच्यावरती सरकारचं नियंत्रण असेल. म्हणजे चीनमध्ये जमिनीवर सरकारचं नियंत्रण आहे, मजुरांवर सरकारचं नियंत्रण आहे, भांडवलावर सरकारचं नियंत्रण आहे, आता इंटरनेटवर सुद्धा सरकारनं नियंत्रण घेतल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून 1,000 कोटींची उड्डाणं घेणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांवरती निर्बंध आलेले आहेत. आता आणखी एक स्लाइड मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर दाखवतो. लॅरी चेन नावाचे हे गृहस्थ आहेत आणि ते गो टू टेक इजू नावाची संस्था चालवतात. म्हणजे आपल्याकडे जसं बायजूज आहे ना त्याच पद्धतीची ही चीन मधली महत्वाची ऑनलाईन शिक्षण देणारी संस्था आहे. आणि हे एक्स टीचर हु बिकम वन ऑफ द वर्ल्ड्स रिचेस्ट, म्हणजे जगातल्या श्रीमंतांपैकी वन ऑफ द, म्हणजे एक अनेक जे जगभरातले श्रीमंत आहेत त्यापैकी ते एक आहेत असं कोण म्हणतोय, तर ब्लूमबर्गचा जो इंडेक्स असतो दरवर्षी जगातले जे बिलियनर्स कोण आहेत हे ठरवणारा, त्या इंडेक्समध्ये त्यांचं नाव होतं. चीन सरकारनं हा निर्णय घेतला आणि यांच्या कंपनीला 90% तोटा झालेला आहे. ते बिलियनर्स होते, आता मिलियनर्स सुद्धा राहिलेले नाहीयेत, इतक्या खाली ते घसरलेले आहेत. आणखी दोन चेहरे पाहूयात, मायकल यू आणि झँग बॅनझी नावाचे हे दोन ग्रस्त आहेत. हे सुद्धा असंच ऑनलाईन शिक्षण देण्याचं काम चीनमध्ये करतात. यांना जवळपास 2.1 बिलियनचा तोटा सहन करावा लागला, यांना 5.5 बिलियनचा तोटा सहन करावा लागला. या दोघांच्या कंपन्या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मध्ये रजिस्टर्ड आहेत. चीन सरकारनं हा निर्णय घेतला आणि स्टॉक मार्केटचा ग्राफ एकदम खाली कोसळला. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून 1,000 कोटी रुपये स्वतःच्या खिशात कमवणारी ही जी सगळी मान्यवर मंडळी आहे ही खाली खुसळलेली आहे. म्हणजे अनेक देशामधल्या या ज्या टेक जायंट्स आहेत ना त्या देशापेक्षा सुद्धा मोठं व्हायला लागलेलं आहे. देशापेक्षा सुद्धा त्यांच्या स्वतःच्या आर्थिक उलाढालीचा आकडा आभाळाला गवसणी घालतो की काय इतका वाढायला लागलाय. भारतामध्ये सुद्धा सध्या तीच परिस्थिती आहे. डेटा इज द न्यू ऑइल असं आत्ता म्हटलं जातं जगभरात, की मागची काही दशकं जगातली एकूण अर्थव्यवस्था
इंधनावरती चालली, ऑइलवरती चालली, पण आधुनिक जगाचं ऑइल डेटा मानलं जातं आणि याच्या माध्यमातूनच या सगळ्या उलाढाली केल्या जाणार आहेत. त्यामुळे मागच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये काय झालं आणि त्यातून भारतामध्ये नक्की काय होतं आणि मग चीन सरकारनं जो आत्ता हा निर्णय घेतलेला आहे तो भारतानं कसा शिकायला हवा आणि तो आपल्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे की नाही, हा प्रश्न घेऊन मुद्दाम आपण आज विषयाच्या विश्लेषणमध्ये याची चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हा सगळ्यांच्या समोर बीबीसीची एक न्यूज मी ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलंय टेक जायंट्स प्रॉफिट्स. हे जे महत्त्वाचे टेक जायंट्स आहेत जे वेगवेगळी सेवा आपल्याला पुरवतात इंटरनेटच्या माध्यमातून, हे कुठलंही स्वतःचं उत्पादन घडवत नाहीत, म्हणजे यांचं स्वतःचं कुठलंच उत्पादन नाहीये, फक्त ते सर्व्हिस देतात आणि त्या वेगवेगळ्या सर्व्हिस आहेत, ऑनलाईन शिक्षणापासून ते तुमच्या घरामध्ये झोमॅटो असेल वगैरे अनेक अशा संस्था आहेत, या सगळ्या आपल्याकडे सुद्धा खूप आहेत. तर यांचा एकूण प्रॉफिट काय आहे, तर ऍपलचा प्रॉफिट नियर बाय डबल, म्हणजे मागच्या 3 महिन्यात ऍपलचा प्रॉफिट हा दुप्पट झालेला आहे. आणि त्याचं कारण काय सांगितलंय, 5G चे फोन आले, ते लॉन्च केले, त्याच्यामुळे त्यांचा दुप्पट झालेला आहे. मायक्रोसॉफ्टचा सुद्धा प्रॉफिट जवळपास दुप्पटच्या आधारात गेलेला आहे. गुगलचा रेव्हेन्यू हा 61.9 बिलियन USD, म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून गुगलचा जो एकूण रेव्हेन्यू आहे 69.9 US डॉलरच्या घरात गेलेला आहे. हे आकडे भारतीय रुपयांमध्ये सांगायचे म्हटलं तरी आपल्याला दम लागेल, श्वास लागेल, इतके भले मोठे आहेत. चीन सरकारनं त्यांच्या देशातून इंटरनेटच्या माध्यमातून बाहेर जाणाऱ्या डेटावरती नियंत्रण मिळवलंय, त्यामुळे 1 ट्रिलियन इतकं नुकसान चीन सरकारला सहन करावं लागलंय. 1 ट्रिलियनचं नुकसान झालं तरी चालेल, पण देशातला डेटा बाहेर जाता कामा नये असा जो निर्णय चीन सरकारनं घेतलाय, यामागे तो जो डेटा बाहेर जातो त्याची किंमत नक्कीच 1 ट्रिलियन पेक्षा जास्त असणार. त्याशिवाय तर चीन सरकार इतका धाडसी निर्णय घेणार नाही. आपल्याकडे आपल्या थेट मोबाईलचा ऍक्सेस जो आपण सगळ्यांना देऊन टाकलेला आहे, आपला मायक्रोफोन असेल, आपला कॅमेरा असेल, आपला कॉन्टॅक्ट बुक असेल, आपलं लोकेशन असेल, हा सगळा डेटा वेगवेगळ्या ऍपच्या माध्यमातून विदेशातल्या सगळ्यांसाठी खुला आहे. त्यातल्या त्यात जगातल्या सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थेला आर्थिक बाबतीत तुम्ही आमच्यापेक्षा किती खुजे आहात असं दाखवून देणाऱ्या कॅलिफोर्नियामध्ये हा सगळा डेटा आपण पाठवतो आहोत. त्यामुळे चीन सरकारनं स्वतःचं 1 ट्रिलियन डॉलरचं नुकसान करून सुद्धा घेतलेला हा जो नवा निर्णय आहे, जो ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची एक नवी व्याख्या निर्माण करणारा आहे, तो महत्वाचा आहे की नाही. भारतामध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून जी उलाढाल होती आहे त्यावरती सरकारचं नियंत्रण असायला हवं की नाही. भारतामध्ये देखील शिक्षण म्हणजे कमाई करण्याचं साधन असता कामा नये या गोष्टीकडे जायला हवं की नाही, म्हणजे या पुढील काळात शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन सर्व्हिस देणाऱ्या ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्यांनी धर्मादाय संस्थांप्रमाणे ना नफा ना तोटा या तत्वावर काम करायला हवं असा निर्णय चीन सरकारनं घेतलाय. आपल्याकडे सुद्धा तसं होऊ शकेल? चीन सरकारनं घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो? आणि तसा निर्णय आपल्याकडे राबवल्याखेरीज शाळांना आणि शाळांच्या मुडकळीस आलेल्या इमारतींना, त्यातल्या त्यात सरकारी शाळांच्या इमारतींना आच्छादन येतील? भारतानं चीन सरकारनं घेतलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणी करायला हवं, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मनात असलेल्या भावना सुद्धा लँटन मराठीच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नमूद करा. विषयाचं विश्लेषण मध्ये मी रवी आपल्या सगळ्यांची आज इथे रजा घेतो. उद्या पुन्हा अशाच एका नव्या विषयासह आपण भेटणारच आहोत. तोवर लँटन मराठीला फॉलो करायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.